नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। आज या व्हिडिओमध्ये आपण गवारी शेंगाची आमटी करणार आहोत। यासाठी मी या गावरान किंवा देशी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता या शेंगा मी निवडून घेणार आहे। या शेंगांचं शेवटचं टोक आणि पहिलं टोक मोडून घ्यायचं। अशा प्रकारे त्याच्या शिरा निघतात आणि असे छोटे छोटे तुकडे करायचे। देशी गवार कशी ओळखायची? देशी गवार ही लांबीला थोडीशी कमी असते आणि या शेंगांवर जर आपण हात फिरवला तर ते आपल्याला थोड्याशा बोसतात। देशी गवार ही दिसायला एवढी आकर्षक नसते, पण या शेंगांची जर भाजी केली तर ती चवीला अतिशय चवदार असते। म्हणून मी देशी गवारच घेतलेली आहे आणि या गवारी शेंगाची आमटीसुद्धा अतिशय सुंदर लागते। गवार निवडून घेतलेली आहे। सर्व शेंगांच्या मी अशा प्रकारे शिरा काढून घेतलेल्या आहेत। शेंगा दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आलं, लसूण, जिरे आणि किसलेलं खोबरं हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। तेल गरम झालेलं आहे, जिरे मोहरी तडतडा लागलेली आहे। आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते। आपलं जे वाटण आहे ते मी आता त्याच्यात टाकते। आपलं हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं, कारण आपण हे खोबरं भाजलेलं नाही आहे, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, खमंगपणा आला पाहिजे, म्हणून हे थोडंसं परतून घ्यायचं। आपलं वाटण पण आता चांगलं तळलेलं आहे। आता मी याच्यामध्ये मिरची पावडर टाकत आहे, थोडीशी हळद पण टाकते। हा मी साठवणीचा काळा मसाला टाकते। सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। फोडणीत मसाला घातला म्हणजे आपल्या आमटीला चांगला रंग येतो। सर्व मसाले चांगले परतले आहेत, त्याच्यात मी आता ही गवार टाकते। गवार व्यवस्थित हलवून घ्यायची, कारण ही आपण गवार भाजून घेतलेली नाही आहे म्हणून ती चांगली वाफ होऊन घ्यायची। आता मी याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकत आहे। गवार आपली चांगली परतून झालेली आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं। गरम पाण्याने आपल्या भाजीला आमटीला चांगला रंग येतो। आपल्या आवश्यकतेनुसार पातळ घट्ट कशी करता येते आमटी। आमटी उकळायला लागलेली आहे, याच्यामध्ये मी आता जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकते। कोथिंबीर ॲड टाकत आहे। आमटी शिजायला लागलेली आहे, याचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे पहा। आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ कशी करता येते। आपली आमटी आता पूर्णपणे शिजलेली आहे। अशा प्रकारे आमटी तयार झालेली आहे। ही आमटी आपण भाताबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर काला करून खाल्ले तर अतिशय छान लागते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारची रेसिपी अवश्य करून बघा। तुम्हाला या व्हिडिओमधील माझी आमटी करण्याची पद्धत जर आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
धन्यवाद।